नाही म्हणजे आता पवार साहेबांचं वय झाले, आपल्याला भवितव्य असा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. की माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितले, त्या भाजपाच्या दावणीत राहून बसायची भूमिका त्या ठिकाणी मांडली. जिल्ह्याचे नेते काय झालं त्यांना माहिती नाही. एका नेत्यांनी सांगितलं, एक कोणताही आमचा सरकारी हा पक्ष सोडून गेला. चौकशी केली काय झालं, कालपर्यंत ठीक होता. नाही म्हणजे त्यांना सांगितलं कोणतंही, काय सांगितलं, कुणी सांगितलं, त्यांना सांगितलं अमरसिंग पंडितांनी. काय सांगितलं, नाही म्हणजे आता पवार साहेबांचं वय झाले आणि त्यामुळं आपल्याला भवितव्य असा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. माझं एवढंच सांगितलं तुम्ही की माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितले. त्याच्यावर तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्याच्या नंतर काय होतं हे एकदा या जिल्ह्यातल्या जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही लोकांनी केलं होतं. अनेकांचे पराभव इथल्या तरुण फिरीच्या मदतीनं एकेकाळी झाले असते. माझं सांगणं एकच आहे, ठीक आहे सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचं आहे तर जा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यामध्ये काही घेतलं असेल, बरं झालेलं असेल, त्यांच्याबद्दल थोडी माणूस कितीतरी ठेवायचा प्रयत्न करा. आणि नाही केलं तर लोक तुम्हाला योग्य प्रकारचा धडा दाखवायचा राहणार नाही. मी काही अधिक बोलण्याचा साठी उभा नाही. तक्रारवादी ही आहे की कालच्या 24 निवडणुकीमध्ये मदत घेतली जनतेची, लोकांनी निवडून दिलं, लोकांनी भाजपचा पराभव केला आणि भाजपचा पराभव घेऊन तुम्ही सत्तेत आला आणि आज त्या भाजपच्या दावणीला राहून बसायची भूमिका त्या ठिकाणी मांडतात. आज तुम्ही हे करतात पण उद्या करा. ज्यावेळेला मतदान करण्याच्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल त्यावेळेस कोणतं वचन दाबायचं आणि तुम्हाला कुठं फासवायचं हा निकाल याच गेल्याचा प्रत्येक मतदार हा केल्याशिवाय राहणार नाही.